नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रसाद आणि ब्लॉग या चॅनलवर। तर मित्रांनो, कसे आहे सगळे मजेत ना? तर मित्रांनो, तुम्हाला आज मी खूप दिवसांनी भेटतो आहे आणि कारण पण तेच एकदम मोठं कारण आहे, कारण तुम्हाला दिसत असेल मी आज हे बघा एकदम किटबिट घालून तयार आहे। हे बघा आमच्या टीमचं नाव शिवनेरी। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे मॅच खेळायला। तर तिकडे आम्ही ऑलरेडी दोन मॅच जिंकलेले आहेत, तर आता तिसरी राऊंड आहे आणि आज फायनल डे आहे। बघूया आता काय होतं। आज एकदम फुल प्रेशर असणार आहे खेळताना, पण फायनल आज आणि आम्ही आज खूप प्रयत्न करणार आणि 100% ट्राय करणार। तर आम्ही आता निघतो आहे, आता मी घरनं निघेन वाडीत जायला। चला वाडीत जाऊया, आधी बघूया कोण कोण निघालेत की नाही सगळे। आता आमच्या घरातनं मी चाललो आहे वाडीत जायला। वाडीत बहुतेक जर पोरं निघाली असतील, कारण मित्रांनो मॅच आमच्याच एकदम जवळच आहे, म्हणजे आमची घाटी आहे, घाटी असते, घाटी आहे तिकडे, घाटीच्या खाली मैदान आहे, म्हणजे नदीच्या पलीकडे मैदान आहे, तिकडे द्यायचं आम्हाला। तर बघूया पोरं द्यायला झालेत की नाही ती। तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे आणि जाम उत्सुकता लागली आज खेळण्याची। मित्रांनो, क्वार्टर फायनल आहे अशी वाटते, कारण थर्ड राऊंड आहे ना, जेथन थर्ड राऊंड आहे ना, राऊंड किती आहे, राऊंड थर्ड राऊंड, हां थर्ड राऊंड आहे। कारण मित्रांनो, मी पहिल्या दोन मॅच तर मी नव्हतो, जरा बाहेर गेलो होतो कामानिमित्त। तर आज थर्ड राऊंड आहे आमचा क्वार्टर फायनलचा, तर बघूया काय होतं आहे। तर आता आम्ही निघालो आहे खाली जायला, घाटी आहे पूर्ण, तुम्हाला माहिती सगळं, तुम्हाला माहितीच असेल कारण मी पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमची घाटी वगैरे सगळं दाखवलं होतं। तिकडेच खाली मित्रांनो नदीच्या पलीकडे आमच्या ग्राउंड आहे, तिकडे आम्ही खेळणार मस्तपैकी। तर बघूया, हां शेवीला, हां हे फोन शेवीला, हा शेवीला कॉल केला आहे। तर आता आम्ही निघालो आहे, तर आता मी खाली तुम्हाला दाखवेन परत आमची वाट, मी तुम्हाला दाखवी वाट तुम्हाला माहितीच असेल। जसं की पहिले आम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी अशी व्हिडिओ केली होती मासे पकडताना, मासे भेटली नव्हती तेव्हा, आणि तेव्हाच त्याच वाटेने आम्ही चाललो आहे। आता जास्त अंतर नाही मित्रांनो, आमच्या घरापासून मॅचचे अंतर तरी पण 10-15 असेल, 10-15 लागतील चालत असताना, आणि एक नदी लागते, तुम्हाला नदी आमची दाखवीन खाली जर मी तोपर्यंत आधी चालू आहे, तिथं जाऊया 5 मिनटं पोहोचू देऊया आता आपण। हां तर मित्रांनो, हा बघा आता आम्ही याच फेसला आता आलो आमच्या मळा, तुम्हाला माहितीच असेल। आता त्या मळ्याच्या पलीकडे तिकडे एक आमची नदी आहे, तिच्या पलीकडे हे आहे ग्राउंड आहे, तिकडे आपण चाललो आहे खेळायला आणि खूप मनापासून आनंद वाटतो आहे खेळायला यायला, खेळायला आलो आहे ते। तुम्हाला जरा आवाज येत असेल कॉमेंटरीचा, बघा तुम्ही एवढा आम्ही अख्खा डोंगर चढून आम्ही खाली आलेले आहेत, उतरून डोंगर उतरून खाली आलेले आहेत। थोडीशी मिस्टेक झाली मित्रांनो, माफ करा। आमच्या वाडीतला आमची मॅच बघायला आलाय खास, त्याला तर खूप आवड आहे क्रिकेट खेळायची। बघा बॅट घेऊन चड्डी घालता आला आहे, कारण माहिती आहे बुड आपल्या उतरायचं आहे, त्यामुळे वरनच तो आधी पॅन कडून आला होता आणि आता आपण जाऊन नदी उतरणार आहोत। बघा पाणी मात्र वाहत आहे, नदी आहे आज जरा आम्ही जरा भरती कमी आहे, सुट्टी लागली वाटते बहुतेक, कारण दररोज भरती असते या टायमिंगला, पण आता सुट्टी आहे म्हणजे त्या पाण्यावर माहिती आहे आज ह्यांची फायनल आहे, आज फायनल दिवस आहे म्हणून आज जरा कमी होऊया, त्या पाण्यावर माहिती होतं आणि तेच आता पाणी कमी झालं आहे, टेन्शन नाही, आता बहुतेक कमरेपर्यंत पाणी होईल। आता ठेवलं, आता अर्धे जण खाली गेले आहेत, अरे पाणी कमी आहे रे, लय कमी पाणी हे बघा मित्रांनो, बघा जिद्द, बघा चिकाटी, बघा खेळण्याची एक नदी पळवलं, नदी पार करून तिकडे खेळायला हे बघा, ही नदी आहे हे बघा मित्रांनो, ही नदी आहे आमची, आज जरा सुकती त्या नदीला, हे पूर्ण इथपर्यंत मित्रांनो पाणी भरलेलं असतं, पण आज नशीब म्हणायचं की आज जरा पाणी कमी होतं, त्यामुळे आम्ही न भिजता आलेले इथपर्यंत। तिकडे बघा तुम्हाला पुढे दिसत असतील पोरं इकडे येताना अर्धे उरलेले, आता आपण ग्राउंडवर चढतोय हळूहळू, म्हणजे खालून आता वरती आलेले आहे, मॅच सुरू आहे पुढे। ते आता मॅच चालू आहे या ग्राउंडवरती, मला वाटतं विकास कुरतडे आहे आणि जय भैरी टीम बी झाले संपले। आता मी जरा तुम्हाला क्रिकेटची पट्टी दाखवतो, चाललंय जरा बघायला, आता मध्ये एक गॅप आहे म्हणून तुम्हाला आधी म्हटलं क्रिकेट पट्टी दाखवूया। बघा
क्रिकेटची पट्टी बघा मित्रांनो, हे असं पूर्ण असं एक मोठा सर्कल, सुंदर मॅच इकडे होतात. आमच्या मॅच होण्यापूर्वी एक तत्पूर्वी एक मॅच सुरू आहे इकडे, काही बघतोय आपण. हे बघा आपले प्लेयर, आमचे वाडीतले प्लेयर. तर मित्रांनो, आता आम्ही म्हणजे मगाशीच क्वार्टर फायनल मारलेली होती, त्यानंतर आमचा राऊंड होता 4 वाजता आणि आता वाजलेत बरोबर 2:17 झालेत मित्रांनो. म्हणून जेवून खाली आलेले परत, कारण मित्र सगळे बोलत होते घरी जेवून येऊया मस्तपैकी, म्हणजे पोट वगैरे भरेल सगळं, नंतर मग आपण खेळायला सज्ज होऊ. म्हणजे आता आमचा बहुतेक सेमीफायनलचा सामना असेल, सेमीफायनल असतं 100%. आणि त्यासाठी आता आम्ही वगैरे जेवून वगैरे आता आम्ही आलो आहे आणि चौघंच आम्ही आलो आहे काय, आणि आम्ही तिघं जण आहोत. अजून बाकीचे सगळे प्लेयर अजून वरणं यायचे जेवून बिवून. आम्ही म्हटलं आम्ही जाऊन पुढे जाऊन मॅची बघूया आपण चालू आहेत त्या, कारण मित्रांनो खूप मजा येते इकडे मॅच बघायला वगैरे, त्यामुळे आता आपण मॅच बघूया जाऊन. तर मित्रांनो, आता आम्ही एक सेमीफायनल जिंकले, खूप मजा येते आणि असा आनंद झाला सांगतो तुम्हाला काय, म्हणजे वर्षातनं क्रिकेट सण आहे एकदाच येतो, म्हणजे तेव्हा पण ज्या मजा येते या सणाला. आणि आता आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो, सेमीफायनल जिंकला आहे, एकदम कट्टूकट जिंकला आहे, पण लय मजा आली आपल्याला, जाम प्रेशर होता खेळताना, पण आम्ही शेवटला विचार प्राप्त केला फायनल फायनल अच्छी टीम है आमने सामने, निश्चित रूप से इस फाइनल का महामुकाबला यहाँ पे श्रीराम भाटकर को उनके इस मैदान पर निश्चित रूप से एक अच्छा मैच होगा. कमान कमान खेला जाए खेला जाए. हाँ सौरभ नाही रे शेव, हो शॉट रे फायनल चा सामना चालू आहे. इस पंचकोशी का स्टार खिलाड़ी विशाल, अपने नाम की तरह ये विशाल खेल खेलते हैं, ऑलराउंडर खिलाड़ी. स्ट्राइक पर सामने है साई, अरे शॉट रे बेटा, बॉक्स में आई काफी बढ़िया गेंदबाजी साई को. साई को एक बार राउंड के अंदर विशाल को इस बार गैप में खेला है, दूसरे दौड़ना चाहते हैं, दूसरे गुडरन 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 मित्रांनो, आपली टीम पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. विशाल विशाल का एक विशाल शुभम के हाथ में, शुभम राइट हैंड ओवर विकेट, कुमार बंधो शॉट अरे गुड रे गुड गुड
पहिली इनिंग संपले, धाव संख्या झाले किती रे? शिवमस्त रे शिव, कम ऑन, राहिदे राहिदे फायनल मॅच जिंकला आता खूप आनंद वाटतोय. गणपती बाप्पा तर आता फायनल जिंकलोय, आता रिलॅक्स वाटतंय. खूप मजा आली ही मॅच खेळायला सुद्धा. अशा पद्धतीने आता एक आमच्या नावावर एक ट्रॉफी झालेली आहे, शिवनेरी चायकेवाडी माझ्या टीमचं नाव आहे. तर आता एक फायनल मारलेली आहे, आता थोड्याच्या वेळात बक्षीस जमाना चालू होणार आहे. ग्रामस्थांना आपण बघूया. आपण बघा ट्रॉफी आहे, ट्रॉफी आहेत. आता याच्यावर आता विजेत्यावर आता आमचं नाव कोरलं गेलंय. शशिकांत भटकर यांना विनंती करतो, प्रकाश आगरे विनंती करतो की इथे पवेलियन मध्ये यायचं. भटकर कोण कमिटी असेल, आमचे तरुण सर्व मित्र असतील आणि आमचे आमच्या पाठी खंदे उभे असलेले आमचे ग्रामस्थ असतील, तर त्यांच्या सहकार्याने अखेर ही फायनलची मॅच झालेली आणि सुंदररित्या ट्रॉफी आपली पूर्ण झालेली आहे. आज आता शेवटच्या टप्प्यात म्हणजे पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर शिंदकरी यांना कर्णधाराने यायचं, बिंदा शिंदकरीच्या कर्णधाराने इथे तुम्ही आलात आणि एक चांगली खेळी दाखवलीत आपली. तर संदीप भटकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प द्यायचंय. धन्यवाद. त्यानंतर विनिंग टीम शिवनेरी चायकेवाडीच्या कर्णधाराला मी इथे बोलवतोय. संदीप भटकर थांबायचंय. दिलीप भटकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प द्यायचंय. पुष्प द्यायचंय आणि त्यानंतर मी पुढचं पुष्प देण्यासाठी विनंती करतो. सिद्धेश जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सिद्धेश साठी. एक चांगली गोलंदाजी केली आहे त्याने. सिद्धेश तसंच उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी सुद्धा आली आहे तन्मय योगेश गिरी यांच्याकडून. तर उत्कृष्ट फलंदाज मी विनंती करतो शिवनेरीचा विशाल बंधू विशाल कांबळे त्यांनी ट्रॉफी द्यायची. जोरदार टाळ्या चांगली खेळी करत असतो दरवर्षी या मैदानावरती. यानंतर असेल मालिकावीर ज्याने पूर्ण सिरीज गाजवली, पूर्ण ऑलराऊंडर असा प्लेअर. मी विनंती करतो क्रिश याला की त्यांच्याकडून जी ट्रॉफी आलेली आहे, क्रिश योगेश गिरी यांच्याकडून, तर त्यांनी ती ट्रॉफी द्यायची आहे. शिवनेरी चायकेवाडी अनिकेत कांबळे आपल्या जीवाची पर्वा करत नाही हा प्लेअर. एका कॅच मधून तुम्हाला ते कळलंच असेल, पूर्णपणे झोकून देतो आपल्याला गेम मध्ये. तर त्याला जाते पूर्ण सिरीज गाजवली आहे मालिका पाहिजे. प्रकाश आगरे आणि सामनावीर रोहित शिवनेरी चायकेवाडी चांगली खेळी गेली होती, चांगले चौकार आणि षटकार मारले आणि चांगली धावसंख्या उभी करून दिली आपल्या संघाला, त्याला ही ट्रॉफी जाते. एक चांगली गोलंदाजी सुद्धा केली आहे. सामनावीर ठरतो तो मॅन ऑफ द मॅच रोहित. यानंतर मी विनंती करतो की हॅट्रिकचं एक बक्षीस आलेलं होतं रंजन भाटकर यांच्याकडून.
तर उत्तम याला मी विनंती करतो की ते 500 रुपये विशाल याला द्यायचे आहेत. एक चांगली हॅट्रिक केली होती या आधीच्या मॅच मध्ये बाबर शेख हातीस बरोबर त्याने, तर त्याने ते आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. रोख रक्कम 500 रुपये रंजन भटकर यांच्यातर्फे हे 500 रुपये देण्यात आलेले आहेत. आणि आता वळूया पारितोषिक वितरण. प्रमुख पारितोषिक आता दोन झालेले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते देण्यात येते, ते म्हणजे राजाराम हरिश्चंद्र सुर्वे कैलासवासी यांच्या स्मरणार्थ श्री राकेश राजाराम सुर्वे यांच्याकडून मी सर्वांना विनंती करतो, सर्व मान्यवरांना की पुढे यायचंय आणि संघांना ते पारितोषिक द्यायचंय. गणेशाला विनंती करतो की ती ट्रॉफी द्यायची आहे. द्वितीय पारितोषिक विजेता संघ बिंदास शिंस्करे, बिंदास मणे यांच्याने आपली ट्रॉफी घेऊन जायची आहे. सगळ्या सगळ्या दोन्ही साईडने त्यानंतर प्रथम पारितोषिक ते देण्यात आले म्हणजे कैलासवासी मधुकर विश्राम सुर्वे यांच्या स्मरणार्थ श्री सुहास मधुकर सुर्वे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आणि जाते ते म्हणजे शिवनेरी चायकेवाडी या संघाला. सर्व मान्यवरांना विनंती करतो की पारितोषिक द्यायचंय त्यांना. शिवनेरी चायकेवाडी सर्व खेळाडूंनी यायचंय. पूर्णपणे एक चांगली खेळी यंदा, पूर्णपणे चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा संघ. जागा बनवा रे. अरे एका साईडला यार, या साईडला ना ट्रॉफी मध्ये घे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवनेरी चायकेवाडी या संघासाठी. भेंडी माझा फोटो आणि अशा प्रकारे सर्व पारितोषिक वितरण झालेली आहेत. मान्यवरांचे मी आभार मानतो की ते व्यासपीठावर तुम्ही तर अशा पद्धतीने मित्रांनो फायनल मॅच संपलेली आहे आणि आपल्याला विजेता आणि उपविजेता संघ मिळालेला आहे. विजेता संघ आपलाच म्हणजे शिवनेरी चायकेवाडी आणि उपविजेता बिंदास चिंचकरी. हे बघा आता आमचे फोटो काढायचे कार्यक्रम चालू होणार आहेत, म्हणजे चालू झालेले आहेत ऑलरेडी. तर जो तो नुसता झोंबेल ट्रॉफीवर, माझा फोटो काढ, माझा फोटो काढ. हा बघा त्यातला एक मेन हा माझा फोटो काढ, माझा फोटो काढ. आपल्या दोघांचा हा दुसरा तुमचा तुमचा.